फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 13 सप्टेंबर 2021 वार सोमवार, भाद्रपद शुद्ध सप्तमी. आज ज्येष्ठा गौरी पूजन. आज आणखीन एक या गणपती सणामधला आनंदाचा दिवस. प्रत्येकाच्या घरी आज ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं आणि त्यामुळे आपण आनंदात असतो, समाधानात असतो. सण साजरे करण्याकरता आपल्याला फार आवडतं. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा आहे. घरामध्ये आपल्या गणपती असतील तर आपण धार्मिकतेनं त्याची पूजा करणार आहात, हे तर निश्चितच. परंतु आपण आज जर का लेखन क्षेत्राशी निगडीत असलात तर आपल्याकरता काहीतरी उत्तम अशी संधी चालून येणार आहे. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा शुभ विवाहाचा योग आलाय अशी बातमी आपल्याला मिळेल, त्यामुळे आपल्याला आनंद होईल. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 8 आहे. आज आपण श्री देव्यै नमो नमः हा मंत्र 110 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा आनंदाची भरभराट करणारा असणार आहे. आज एक वेगळी संधी जी आपण यापूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती ती आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे आपण आनंदी असाल. आपल्याकरता जर कृषी क्षेत्राशी निगडीत जे आहेत त्यांना काहीतरी पुरस्कार किंवा एखादी शुभवार्ता समजेल. आज आपल्या राशीकरता शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण श्री सूक्ताचं पठण श्रवण घरामध्ये करावं, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आहे, आनंदाचा आहे. आज आपल्यापैकी जे कोणी ज्योतिष क्षेत्राशी निगडीत असतील, त्याचे अभ्यासक असतील, त्यांच्याकरता काहीतरी पुरस्काराची किंवा वेगळ्या संधीची प्राप्ती होऊ शकते, याच्याकडे आपण लक्ष ठेवा. आज दुपारनंतर एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची खरेदी करण्याचा आपला मानस असेल त्याकरता चांगला योग आहे. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 8 आहे. आज आपण श्री कुलदेवताभ्यो नमो नमः हा मंत्र 44 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा परंतु आनंददायक आहे. आप्तेष्टांबरोबर दिवस घालवायला मिळाल्यामुळे आपल्याला एक वेगळा आत्मानंद प्राप्त होणार आहे आणि त्याची आपण नेहमीच वाट पाहत असता. आज दुपारनंतर क्रीडा क्षेत्राशी जे निगडीत आहेत त्यांच्याकरता शुभसूचक वार्ता येणार आहेत. आज आपल्या राशीकरता
शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 5। आज आपण ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास सिंह रास। सिंह राशी करता आजचा दिवस हा एक वेगळी अनुभूती देणारा असणार। यापूर्वी आपण केवळ विचार केलेला होता, परंतु त्या क्षेत्रात कधी पाऊल टाकलं नव्हतं असं एखादं क्षेत्र आपल्या समोर उघडणार आहे। आपण जरूर याचा योग्य विचार करा, भरभराटीची संधी आहे। आपण जर का शिक्षक क्षेत्रामध्ये असलात तर आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तम अशा कार्याबद्दल गौरव आपला होणार आहे। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि शुभ अंक 9 आहे। आज आपण नमो पार्वत्यै नमः हा मंत्र 64 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास कन्या रास। कन्या राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे, सौभाग्याचा आहे। आज आपण मत्स्य व्यवसायासंबंधी व्यवसायात जर का व्यस्त किंवा कार्यरत असाल तर काही नवीन अभ्यासू संधी आपल्याला प्राप्त होणार आहे। आपण दुपारनंतर एखादी वास्तू खरेदी संदर्भातली चर्चा करू शकता, निश्चित यश मिळेल। आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 9 आहे। आज आपण श्री सूक्ताचं पठण 3 वेळा आपल्या घरी करावं किंवा श्रवण करावं, समाधान सुख प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास तूळ रास। तूळ राशीकरता कभी ऊपर कभी नीचे अशा प्रकारचा आजचा दिवस आहे। आपण जर का कविता संग्रह वगैरे लिहिणारे असलात तर आज त्याची एक तर सुरुवात होण्याची चांगली संधी किंवा पूर्णत्व आल्याची संधी, या दोनपैकी काहीतरी होईल, आपल्याला आनंद प्राप्त होईल। आज दुपारनंतर आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीचा फोन किंवा भेट होणार आहे, त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल। आज आपल्या राशीकरता शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक 7 आहे। आज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र 44 वेळा म्हणा, आनंद सुखाची प्राप्ती होईल। राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास। वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे। आपल्या बालकांकडून म्हणजे अपत्यांकडून शुभवार्ता आपल्याला समजतील आणि गेले अनेक दिवस आपण लक्ष देऊन त्यांच्यावर घेतलेल्या मेहनतीला यश मिळालं, यामुळे आपण अतिशय समाधानात असा। आपल्यापैकी जे कोणी जमीन खरेदी विक्री या व्यवसायाशी निगडीत असतील त्यांच्याकरता आजचा दिवस हा अतिशय वेगळी संधी देणारा आहे। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक 3 आहे। आज आपण नमो भगवते हनुमंताय हा मंत्र 110 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास धनुरास। धनुराशीकरता आजचा दिवस हा सकाळपासूनच एक वेगळी संधी घेऊन येणार आहे। आपण मदत कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे एक विशेष गौरव आपला होणार आहे, त्यामुळे आपण उल्लसित व्हाल आणि अशा समाज कार्यामध्ये नेहमी रत राहावं याबद्दल आपली खात्री होईल। आज आपल्यापैकी जे कोणी राजकीय क्षेत्राशी निगडीत असतील
त्यांना एक उत्तम अशी संधी मिळणार आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा। आज आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 2 आहे। आज आपण श्री गौर्यै नमः हा मंत्र 55 वेळा म्हणा, आनंद सुखाची प्राप्ती आपण करून घ्या। राशिचक्रातली पुढची रास मकर रास। मकर राशीकरता आजचा दिवस हा आनंदाचा धावपळीचा असा संमिश्र आहे। आपल्या मनामध्ये गेले अनेक दिवस असलेली इच्छा पूर्ण झाल्याचा एक आनंद आपण साजरा करताय। त्याचबरोबर धार्मिक भावनाही आपली आहे, त्यामुळे उत्सवातही सहभागी होत आहे। या सगळ्यामध्ये आज आपल्यापैकी जे कोणी किराणा माल या संबंधी व्यवसायाशी निगडित असतील यांना एक आनंदाची संधी मिळणार आहे, त्याचा आपण जरूर लाभ घ्या। आज आपण जर वाहन खरेदी संदर्भात काही मनामध्ये संकल्पना असतील त्या सत्यात उतरतील। आपल्या राशीकरता शुभ रंग निळा आणि शुभ अंक 4 आहे। आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 111 वेळा म्हणावा, आनंद सुखाची प्राप्ती होईल त्याचा अनुभव घ्यावा। राशीचक्रातली पुढची रास कुंभ रास। कुंभ राशीकरता आजचा दिवस हा अत्यंत सुखाचा आणि आनंदाचा आहे। आपल्या मनामध्ये गेले अनेक दिवस असलेली इच्छा जी अपूर्ण राहिलेली होती ती आज पूर्ण होण्यासंदर्भात योग्य ती कारवाई होईल, आपल्याला आनंद प्राप्त होईल। आज आपल्यापैकी जे कोणी क्रीडा क्षेत्राशी निगडित असतील त्यांना एक वेगळी सुसंधी मिळणार आहे, आपण त्याचा जरूर लाभ घ्या। आज आपल्या राशीकरता शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 आहे। आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र 130 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास मीन रास। मीन राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आणि सौभाग्याचा आहे। आपण जर का शेती क्षेत्राशी निगडित असलात तर नवीन शेती घेणं किंवा असलेल्या शेतीमध्ये काही नवीन उपक्रम करणं या संदर्भातल्या आपल्या विचारांना गती किंवा चालना मिळेल, त्यामुळे आपण समाधानी असाल। आज दुपारनंतर आपल्या आप्तेष्टांसमवेत उत्तम असा वेळ घालवा। आज आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 9 आहे। आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र 35 वेळा म्हणावा आणि कुलदेवतेची ओटी आज भरावी, आनंद प्राप्त होईल। राशी भविष्य कार्यक्रमामध्ये गणपती उत्सवानिमित्त आपण गणपती विशेष यामध्ये अष्टविनायकांची माहिती बघतोय। आज आपण अष्टविनायकापैकी रायगड जिल्ह्यामधल्या पाली गावी स्थित असलेल्या श्री बल्लाळेश्वरांच्या मूर्तीचं वर्णन आणि त्यांची कथा आपण बघूया। श्री बल्लाळेश्वर हे पाली गावाचं एक आराध्य दैवत, सिंधू देशामध्ये पल्लीपूर नावाचं गाव आणि ह्या गावामध्ये कल्याण शेठ नावाचा वाणी राहत होता। वाणी म्हणजे व्यापारी आणि त्या पल्लीपुरामध्ये त्या कल्याण शेठचा मुलगा बल्लाळ असं त्याचं नाव होतं। आजूबाजूला वनराई होती, झाडी होती आणि सगळी बालकं खेळण्याकरता
गुरं चारण्याकरता वनामध्ये जात असत. वनामध्ये गेल्यानंतर अनेक खेळ खेळावे, आनंद व्यक्त करावा असं सगळ्या बालकांना वाटे. आणि बल्लाळ त्यांना घेऊन कसला खेळ खेळावा तर गणपतीची मूर्ती म्हणजे एक धोंडा, या धोंड्याची स्थापना करावी, त्याला रानटी फुलं व्हावी, प्रार्थना करावी आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं भजन करावं, पूजन करावं, काही रानमेव्याचा नैवेद्य दाखवावा, आरती करावी, गुणगान करावं आणि यामध्ये त्या मुलांना नादी लावलं, वेड लागलं मुलांना सगळ्या. पर्यायानं काय झालं की गुरं घरी आली तरीसुद्धा बाळांची त्या पूजा संपेना. ही बालकं पूजा करायला लागली आणि त्यामुळे येण्याकरता उशीर व्हायचा, विलंब लागायचा, घरी पालक काळजी करायचे. आता हे कशामुळे होतं म्हणून काही पालकांनी याची चौकशी केली तेव्हा मुलांनी सांगितलं, आम्ही आनंदानं गणपतीची भक्ती करतो. पालक विचारायचे, अरे तिथे कुठे आला गणपती, कसलं मंदिर आहे? पालक सांगायचे की बल्लाळ आम्हाला एका दगडाची पूजा करायला तिथे सांगतो, म्हणजे एका धोंड्याची पूजा करायला सांगतो. पालकांना आधी कौतुक वाटायचं, पण हे नियमित व्हायला लागल्यामुळे हळूहळू त्या पालकांना सगळ्या क्रोध यायला लागला, राग यायला लागला, रोज वेळेवर न येणारी मुलं. आणि त्यामुळे सगळ्या पालकांनी कल्याण शेडजवळ त्या बल्लाळाची तक्रार केली. कल्याण शेट अतिशय कोपिष्ट होता आणि देव न मानणारा होता. पालकांची तक्रार ऐकून कल्याण शेट हातामध्ये एक काठी घेतली आणि तो रागारागानं त्या वनामध्ये आला. सगळे बालक घरी पोचले होते पण बल्लाळ त्या ठिकाणी पूजा करत होता, त्या पूजेमध्ये मग्न होता. धोंड्याची पूजा करत असताना गणपतीची प्रार्थना करत होता आणि कल्याण शेट तिथे आल्यानंतर त्या बल्लाळाला पाठीवरती मारायला सुरुवात केली. बल्लाळ विव्हळायला लागला, रक्त बंबाळ झाला, तरी कल्याण शेट त्याला मारणं सोडेना आणि कल्याण शेटनं त्या धोंड्याला उडवून लावलं. अरे हा कसला गणपती, कामधंदा सोडून या गणपतीची पूजा करतोस, हा धोंडा मांडतोस. बल्लाळाला वाईट वाटलं आणि रागानं बल्लाळाला एका बाजूला असलेल्या वेलीनं झाडाला बांधून टाकलं. बल्लाळाला मूर्छा आली, इतकं मारलं. रक्तबंबाळ झालेल्या बल्लाळ झाडाला बांधलेल्या अवस्थेत तिथेच होता. कल्याण शेट निघून गेला आणि या बल्लाळाची शुद्ध हरपलेली होती. काही काळानं त्या बल्लाळाला शुद्ध आली, त्या बल्लाळानं डोळे उघडले, आजूबाजूला बघितलं आणि तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली होती. या बल्लाळाला शुद्ध आल्यानंतर बल्लाळानं आजूबाजूला बघितल्यानंतर कोणी दिसेना, आपण कुठे आहोत कळेना. आणि तितक्यात गणपती गजानन प्रकट झाले. बल्लाळाची भक्ती बघून त्याच्याकरता धावून आले. ते सगळे वेल तुटले आणि बल्लाळ आता मुक्त झाला. बल्लाळाच्या सगळ्या जखमा भगवंतानं त्या गणरायांनी भरून टाकल्या आणि बल्लाळावर प्रसन्न झालेले भगवंत त्याला म्हणतात, काय पाहिजे ते माग. बल्लाळ म्हणतो, देवादिदेवा एक करा, ज्यानं अश्रद्धेनं या ठिकाणची तुमची मूर्ती ती मी श्रद्धेनं स्थापन केली, तो धोंडा ज्यानं उडवून लावला त्या माझ्या पित्याला शासन करा, त्याच्या अंगावरती कोड उठलं पाहिजे असं काहीतरी शासन करा. आणखीन काय पाहिजे तुला बाळा? गणपतींना बल्लाळ सांगतो, आपण या ठिकाणी बल्लाळेश्वर ह्या नावानं रूप धारण करा. आपल्या नावानं आणि माझं नाव बल्लाळ हे त्याच्यामध्ये समाविष्ट असेल. आणि म्हणून गणपतीने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, आशीर्वाद दिला, तथास्तू म्हणाले आणि बल्लाळेश्वर ह्या नावानं त्या पल्ली क्षेत्रामध्ये त्यांनी वास केला. निवास केलेले ते बल्लाळेश्वर
तेव्हापासून अनेक भक्तांच्या अनेक समस्यांना नष्ट करणारे या बल्लाळेश्वरांची मूर्ती ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची अशी मूर्ती, ही मूर्ती बघता क्षणी आपण त्या मूर्तीच्या भक्तिभावनेनं प्रेमात पडतो। बल्लाळेश्वर हे नवसाला पावतात अशी मान्यता आहे। चतुर्थीला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बल्लाळेश्वरांचा उत्सव असतो। रायगड जिल्ह्यामधल्या पालीग्रामी या बल्लाळेश्वरांनी वास्तव्य केलं आणि ज्या ठिकाणी या धोंड्याचं पूजन त्या बल्लाळनं केलेलं होतं, तो धोंडा म्हणजे पाली क्षेत्रामधलं धुंडी विनायक मंदिर, जे बल्लाळेश्वर मंदिराच्या अगदी नजीक आहे। आणि अशी मान्यता आहे की धुंडी विनायकांचं दर्शन सुरुवातीला घ्यावं आणि नंतर बल्लाळेश्वरांचं दर्शन घ्यावं। उत्तम अशा प्रकारची बल्लाळेश्वरांची सेवा जो जो भाविक करतो त्या प्रत्येक भाविकाच्या मनातल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात। असं सुंदर मंदिरही त्या ठिकाणी श्रीकारी पद्धतीचं समस्त भाविकांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याकरता पाली क्षेत्रामध्ये श्री बल्लाळेश्वर विराजमान आहेत। आपण सर्वांनी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्री बल्लाळेश्वरांना वंदन करावं। श्री बल्लाळेश्वर महाराज की जय। आज भाद्रपद शुद्ध सप्तमी ज्येष्ठा गौरी पूजन। गौरी म्हणजे गणपतीची माता। या पार्वती मातेचं एक नाव गौरी। गौरी म्हणजे गौर किंवा गोरा, जिचा वर्ण गोरा म्हणून नाव गौरी। ही पार्वती माता आदिमाया, वेळ आल्यास महिषासुर मर्दिनी आणि हे स्त्री शक्तीचं रूप। या स्त्री शक्तीच्या रूपाची आज आपण पूजा करतो। आज उत्तम असा हा गौरी पूजनाचा दिवस। समस्त क्षेम स्थैर्य प्राप्त व्हावं, सर्वांना आनंद प्राप्त व्हावा याकरता या गौरी मातेनं सर्व बाधांचं प्रशमन करावं याकरता आपण एक उत्तम श्लोक म्हणूया आणि आजच्या भागाची सांगता करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गौरी माते की जय। हर हर महादेव। आज आपल्या सर्वांकरता घरी प्रत्येकाच्या गौरीचं विसर्जन आणि गौरी देवतेचं पूजनही आपण मोठ्या आनंदात करतो आणि आजचा दिवस हा थोडासा गौरी विसर्जनामुळे नाराजीचा असतो। परंतु कोणताही सण म्हटला की उत्सव आणि उत्साह या दोन्हीचा एक विशिष्ट संगम होतो। असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।